राज करेगा, जो सातवां वेतन आयोग की बात करेगा वही राज करेगा। राजू बाबा तुम आगे बढ़ो, हमारे साथ है। अंकल मैडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। सब एक है। छत्रपति शिवाजी महाराज की जय। छत्रपति शिवाजी महाराज की जय। राजू बाबा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। अंकल मैडम तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। कमरे साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। लोह पुरुष सरदार वल्लभ भाई पटेल यांचा जय असो। शासनामध्ये जवळपास 1200 कर्मचाऱ्यांचा विषय होता। कोणाचं वय जास्त झालेलं आहे, तर कोणाची शैक्षणिक पात्रता वेगळी आहे, तर कोणाचा अनुकंपाचा विषय आहे, तर कोणाची उड्डाण पदोन्नती आहे, असे वेगवेगळे विषय होते। आणि इतकं क्लिष्ट आपली फाईल तयार झाली होती की आपल्या आशा थोड्या मावळत चालल्या होत्या। परंतु राजू मामांच्या अथक प्रयत्नांनी महानगरपालिकेने सुद्धा वेळोवेळी ठराव केले, परंतु त्याला खऱ्या अर्थाने जो न्याय मिळाला तो राजू मामांच्या रूपाने मिळालेला आहे। आयुक्त मॅडम यांनी करावं असं मी त्यानंतर मी आयुक्त महोदयांचं स्वागत देखील करू इच्छितो संघटनेच्या वतीनं। सोलणी साहेबांनी जो सोलणी मॅडम यांचं स्वागत करावं। मी एक स्ववेतन की बात करेगा वही मन बापे, जो सातवां वेतन की बात करेगा वही मन बापे। राजू मामा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है। महिला अभिवादन करून आज या निर्णयासाठी आपण सर्व जमलेले महापालिकेचे कर्मचारी, महापालिकेच्या आयुक्त मॅडम, उपायुक्त विशाल भाऊ, कैलास अप्पा, राजू भाऊ, सर्व पदाधिकारी महापालिकेचे, माता बंधू भगिनी मित्रांनो, आज नक्कीच या गोष्टीचं मला समाधान आणि आनंद आहे की आपल्या हे जे मी करू शकलो हे आपण सगळ्यांनी आम्हाला आशीर्वाद दिले, म्हणून आम्ही काम करू शकलो, म्हणून मी उत्तरदायी होण्याचा एक प्रयत्न केलेला आहे। आणि मला वाटतं आपण सर्व महापालिकेचे कर्मचारी आणि आमचे मतदार सुद्धा, कारण मला हे काम करण्याची जी प्रेरणा मिळाली हे तुम्ही आशीर्वाद दिले म्हणून मी करू शकलो, तुम्ही आशीर्वाद दिले नसते तर मी ते करू शकलो नसतो, म्हणून मी उत्तरदायी होण्याचा आपला एक प्रयत्न केलेला आहे। मी खरं या माध्यमातून आपले राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री देवेंद्र भाऊ, अजितदादा, आपल्या जिल्ह्याचे नेते आदरणीय आमदार गिरीश भाऊ, आदरणीय पालकमंत्री गुलाब भाऊ व सर्व नगर शहर माजी महापौर असतील ज्यांनी ठरावाला मदत केली त्यांचं सर्वांचं मनपूर्वक मी अभिनंदन करतो, धन्यवाद देतो, कारण यांच्या सहकार्याशिवाय होऊ शकलं नसतं। कारण त्यांनी ठराव दिले आणि आपल्या भविष्यात आपल्या सर्वांना मला वाटतं जे काही आयुष्यासाठी ज्या अपेक्षा होत्या त्या मला वाटतं आता पूर्ण होण्याच्या मार्गावर लागलेल्या आहेत। आता जे राहिलेले काही थोडेफार विषय असतील मी मॅडमलाही विनंती करेल की आपण ते पूर्ण कराल अशी माझी अपेक्षा व्यक्त करतो। आणि या माध्यमातून आम्ही त्या पत्रामध्ये असं लिहून घेतलेलं आहे की त्याच्यामध्ये आपल्याला कुठेच अडचण येणार नाही, आणि मला वाटतं तुम्ही आम्ही मिळून आम्ही तुमच्या बरोबर आहोत, तुम्हाला कुठे अडचण येणार नाही याची आम्ही काळजी घेऊ आणि आम्ही तुमच्या बरोबर मला वाटतं काम करू। कारण बऱ्याच वेळेला काम करत असताना जनतेचे आशीर्वाद आणि लोकांच्या दुवा या खूप कामात येतात, कोणी काय म्हणण्यापेक्षा लोकांचे आशीर्वाद आणि दुवा मला वाटतं इतक्या आज 1200 कुटुंब आहे, या कुटुंबाचे आशीर्वाद मला वाटतं तुम्हाला आम्हाला नक्कीच आपल्याला प्रेरणा देणारे असतील।
आपण ते करावं असं मी आपल्याला विनंती करतो आणि आपण भविष्यात सातवा आयोग वेतन जो आहे तो सुद्धा लागू करा कारण त्याच्यासाठी काही अडचण राहिलेली नाही आता आणि पदोन्नती सुद्धा मला वाटतं शासनाने आपल्याला त्याच्यात अधिकार दिलेले ते पण आपण पूर्ण करा अडचण आली मॅडम तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत सर्व कर्मचारी तुमच्या बरोबर आहोत कुठेही अडचण येणार नाही आपण याची काळजी घेऊ या लोकांना न्याय देण्याचा आपण 100% प्रयत्न करू असं मी सर्वांना ग्वाही देतो व आपण ही आपल्याला जसं मॅडमने विनंती केली की आता आपलं काम झाल्यासारखं आहे म्हणजे 80% झालेलं 20% जे 371 कर्मचारी ते आता ते मॅडम पूर्ण करतीलच पण आता आपली जबाबदारी जळगाव शहराविषयी राहिलेली आता जळगाव शहराला आपल्याकडून अपेक्षा आहे की जळगाव शहराची सेवा तुम्ही आम्ही करण्याचा प्रयत्न करूया जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर कसं जास्तीत जास्त करता येईल याच्यासाठी आपलं स्वतःचं योगदान मी आपल्याला नम्रपणे विनंती करेन आम्ही असं म्हणणार नाही की ड्युटीच्या फाईल जाऊन करा ड्युटीमध्येच आपल्याला करावं लागेल काही अडचण असेल तर आम्ही तुमच्या बरोबर आहोत आपल्याला मुख्यमंत्री नामदार देवेंद्र भाऊ असतील गिरीश भाऊ असतील गुलाब भोसले यांनी आपल्याला खूप निधी दिलेला आहे पण बरेच कामं पाहिजे असल्यामुळे लोकांचा संतोष साधारण आपल्याविषयी आहे किंवा महापालिका काही करत नाही आपल्याविषयी ती नाराजी ती नाराजी दूर करण्याची तुमची आमची सर्वांची जबाबदारी त्याच्यामुळे आरोग्य असेल पाणी पुरवठा असेल बांधकाम असेल या सर्व संदर्भात तुम्ही आपण आता खांद्याला खांदा लावून मला वाटतं काम करण्याचा प्रयत्न करूया जळगाव शहराची सेवा करण्यासाठी आपण एका जुटीने जसं तुम्ही म्हटलं आमचं एक साथ आहे तर आपण जळगाव नागरिक म्हणून आपण एक साथ आहोत हा मेसेज आता आपल्याला जळगाव शहराच्या जनतेला द्यायचा आहे सर्व मिळून काम करण्याचा एक प्रयत्न करूया ही सर्व कर्मचाऱ्यांना विनंती करतो पुन्हा जे काही आपले प्रश्न राहिले असतील काही कर्मचाऱ्यांचे काही शासनाकडे ते मी त्याचा पाठपुरा करून मला वाटतं आपण नक्कीच पूर्ण करण्याचा प्रयत्न करू पुन्हा आपल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आपण सर्व मिळून जळगाव शहर स्वच्छ आणि सुंदर करण्यासाठी माझं योगदान किती मी तर यही सांगेल की रिटायर झालेले अधिकारी असतील सोनवणे साहेबांनी याच्यात खूप मदत केलेली आत्मर्थे साहेब असतील आणि गौरवचा विषय निश्चय झाला आणि बापूने सांगितलं किंवा याचा पाठपुरा करत असताना मित्रांनो खरं मी माझं कर्तव्य समजतो याच्यात काही उपकार नाही हे माझं कर्तव्य आहे आणि या कर्तव्याचं मी पालन केलेलं आहे म्हणून मला वाटतं मला फक्त समाधान या गोष्टीचं की मी तुमच्यासाठी काही करू शकलो या गोष्टीचा आनंद आणि मला नक्कीच समाधान आहे म्हणून पुढचेही काम आपण असंच एका गोष्टीने करण्याचा प्रयत्न करू असं सर्वांना आपल्याला आश्वासन देतो फक्त परत नम्रपणे विनंती करेल की आपली जबाबदारी आपल्याला सर्व मिळून काम करायची आहे ते करूया स्वच्छ सुंदर जळगाव शहर करण्याची लोकांची जी अपेक्षा आहे ती पूर्ण करण्यासाठी आपण एकजुटीने काम करू हे सर्वांना विनंती करतो पुन्हा आज आम्हाला इथे बोलवलं सत्कार केला म्हणून आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र.